नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी भोसले जीवड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मराठी बालभारती इयत्ता पहिली, आणि आजचा घटक आहे ठ अक्षराची ओळख, वाचन व लेखन. आज आपण ठ या अक्षराची ओळख करून घेणार आहोत, त्यासोबतच त्याचं वाचन व लेखन कसं करायचं हेही शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. समोर तुम्हाला एक चित्र दिसत आहे, हे कशाचं चित्र आहे? याला म्हणतात ठसा. ठसा या शब्दातील हे सुरुवातीला असणारे जे अक्षर आहे ते आहे ठ. पहा, हे कोणतं अक्षर आहे? ठ. याला काय म्हणतात? गाठ. गाठ या शब्दातील हे शेवटी असणारं जे अक्षर आहे ते आहे ठ. हे कोणतं अक्षर आहे? ठ. याला काय म्हणतात? ओठ. ओठ या शब्दातील हे शेवटी असणारं जे अक्षर आहे ते आहे ठ. हे कोणतं अक्षर आहे? ठ. याला काय म्हणतात? माठ. माठ या शब्दातील हे शेवटी असणारं जे अक्षर आहे ते आहे ठ. हे कोणतं अक्षर? ठ. हे अक्षर आता आपण ओळखायला शिकलेलो आहोत. हे कोणतं अक्षर आहे? ठ. या अक्षराभोवती मी काही शब्द लिहिलेले आहेत. आपण हे सर्व शब्द आपल्या वहीमध्ये किंवा पाठीवर लिहून काढायचे आहेत, आणि या प्रत्येक शब्दातील ठ हे अक्षर शोधून त्याभोवती गोल करायचं आहे. पहा, हे अक्षर आहे ठ, त्याभोवती मी गोल केलेला आहे. या पद्धतीनं उरलेल्या सर्व शब्दामधील ठ हे अक्षर शोधून त्याभोवती गोल करायचं आहे. आलं लक्षात? आता आपण ठ हे अक्षर ओळखायला शिकलो आणि वाचायलाही शिकलो. आता ठ हे अक्षर कसं लिहायचं ते पाहूया. नीट लक्ष देऊन पहा, या पद्धतीनं ठ हे अक्षर लिहायचं आहे. आणखी एकदा पाहूया. ठ हे अक्षर लिहिण्याची ही पद्धत आहे, या पद्धतीनं ठ हे अक्षर लिहिण्याचा सराव करायचा आहे. आणखी एकदा पाहूया. नीट लक्ष देऊन पहा, या पद्धतीनं ठ हे अक्षर लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ठ हे अक्षर ओळखायला शिकलो, वाचायला शिकलो, त्याचप्रमाणे लिहायलाही शिकलो. वहीच्या पानावर ठ हे अक्षर कसं लिहितात ते तुम्हाला समोर दिसत आहे. या पद्धतीनं आपण आपल्या वहीमध्ये किंवा पाठीवर ठ हे अक्षर लिहिण्याचा सराव करायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळते. म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा. नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.